डिजिटल क्रांतीचा लाभ शेतकरी कसा घेतो आहे याचा उत्तम प्रत्यय राज्य शासनाला आला आहे पंतप्रधान पीक विमा योजनेत सरकारी सुटीत अठ्ठेचाळीस तासात तब्बल अठरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत त्यामुळे गेल्या वर्षापेक्षाही जास्त अर्ज पीक विम्यासाठी प्राप्त झाले आहेत काय आहे हा विषय तेच बघूया नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत केंद्र शासनाने घोषित केल्यामुळे विमा हप्ता भरण्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत होती मात्र त्या दिवशी सरकारी सुट्टी असल्यामुळे एक दिवस वाढवून एक ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज भरले गेलेत पीक विमा अर्ज भरण्याची सगळी कामं ऑनलाईन होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी गावात किंवा घरात बसून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात अठरा लाखांपेक्षा जास्त अर्ज भरले आहेत त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आता अठ्ठ्याऐंशी लाखाच्या पुढे गेली आहे अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे म्हणाले की डिजिटल क्रांतीच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग सहज घेता येतोय सातवारा आठ उतारे ऑनलाईन उपलब्ध आहेत विमा भूमी अभिलेख आणि आधार या तीन प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्यामुळे आणि त्यांची संकेतस्थळे उत्तम उत्तमरित्या कार्यरत राहिल्यामुळे शेतकऱ्यांना कोणाच्याही मदतीविना विमा योजनेत सहभाग घेता येतोय विमा योजनेत बीड पॅटर्न स्वीकारल्यानंतर हा पहिलाच खरीप हंगाम सुरू आहे योजना जाहीर होताच सुरुवातीला पाच ते सहा लाख अर्ज आले त्यानंतर अर्ज येण्याचं प्रमाण संत झालं होतं चांगला मान्सून यंदा बरसणार असल्यामुळं शेतकऱ्यांना नंतरच्या टप्प्यात अतिवृष्टीनं चिंता वाढवली आहे परिणामी शेतकऱ्यांचा विमा काढण्याकडे कल वाढला आहे देशात आत्तापर्यंत चालू हंगामात पाच कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यात राज्यातील शेतकऱ्यांचा वाटा अठरा टक्के एवढा आहे पीक विमा योजनेतील बीड पॅटर्नला नावारूपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांनी या पॅटर्नच्या पहिल्या अंमलबजावण्यालाही सर्वाधिक प्रतिसाद दिलाय बीडमधील दिल सोळा लाखाहून जास्त शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळपर्यंत सहभाग नोंदवला होता गेल्या हंगामात ही संख्या अकरा पूर्णांक अडुसष्ट लाखांच्या आसपास होती विम्याची नुकसान भरपाई आधी बँकांच्या ताब्यात दिली जात होती बँका रक्कम महिनोनी महिने स्वतःकडेच दाबून ठेवत होत्या मात्र आता बँकांऐवजी थेट विमाधारकांच्या खात्यात भरपाई जमा केली जाणार आहे तसे आदेश केंद्रानं दिलेत त्यामुळे बँकांनी विमा योजनेच्या प्रचार प्रसारात पूर्वी दाखवलेला उत्साह आता मावळला आहे मात्र डिजिटल सुविधेमुळे गावातील सार्वजनिक सुविधा केंद्राची मदत मोलाची ठरली आहे असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे या माहितीसोबत इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या अपडेट्स तोवर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा